या गावचा हा रस्ता गेल्या 25 वर्षापासून झाला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं असे बरोबर आहे, परंतु मी आमदार झाल्यापासून जी कामं 74 वर्षात झाली नाही, जी कोणाच्या डोक्यात आली नाही, जी कोणाला समजली नाही, ती कामं करा करा असं लोकांनी मला आमदार केलं. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी आम्ही जवळपास 10 कोटी रुपयाची मोताळा तालुक्यातल्या विकास कामाची या ठिकाणी करत आहोत. हा रस्ता पण 2 कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि अनेक नवीन नवीन रस्ते, जवळपास आम्ही 53 रस्ते नवीन ज्याच्यामध्ये घेतले, आम्ही जवळपास 800 रस्ते 15 रस्ते घेतले, त्यातले 350 रस्ते आमचे मंजूर झाले. 74 वर्षात फक्त 2 रस्ते मंजूर होते, यावर्षी मी 350 रस्ते मंजूर करून घेतले. आणि पावसाळ्यापर्यंत आम्ही मोताळा तालुका आणि बुलढाणा तालुक्यातला 1 पण रस्ता हा आम्ही बगल डांबरचा ठेवत नाही. हा एक रेकॉर्ड होणार आहे. बुलढाणा वाघजा फाटा ते धामणगावपडे रस्ता आज 2 किलोमीटर केला, 4 वर्षांनी 2 किलोमीटर, मग 2 किलोमीटर पुढचं केलं की मागचं उखळलं. पहिल्यांदा एकाच दमात डायरेक्ट वाघजा फाटा ते जामनेर हा रस्ता पहिल्यांदा झाला. सगळे सगळेच रेकॉर्ड ब्रेकर सगळं म्हणतात ना की खूप तुमच्या रस्ते इतके चांगले झाले आणि एकाच स्ट्रोक मध्ये पहिले 1 किलोमीटर व्हायचा 2 किलोमीटर. तुमचा आमदार ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहे. खंडेच्या माणसाला कामदार आहे, दमदार आहे.